तुम्ही आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही, किंवा मग तो लोक 10 रुपये देत नाही, तुला देत नसते, तन मनन लागत नाही, धन सुद्धा लागत. मराठ्यांना उचकू नका. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीतील भव्य सभेवरून रंगलेले हे वाक्युद्ध. या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली. हजारो लाखोंचा जमाव या सभेला गोळा झाला. 100 एकरच्यावर क्षेत्रावर ही सभा झाल्यानं या सभे आधीच भुजबळांनी या सभेच्या खर्चावर सवाल उपस्थित केला आणि जरांगे पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. आता 100 एकर जमीन ती सरळ करणं, ती बसण्याची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था तर 7-7 कोटी रुपये सुद्धा लागू शकतो. एवढा मोठा कार्यक्रम जर करायचा असेल तर मी म्हटलं की तुम्ही आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही. कारण एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मनन लागत नाही, धन सुद्धा लागतं. भुजबळांच्या या टीकेवर शुक्रवारी जरांगे पाटलांनी जास्त बोलणं टाळलं होतं, पण सभेत मात्र जरांगेंनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला. सभेसाठीच्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर सवाल उपस्थित करणाऱ्या भुजबळांवर जरांगेंनी पलटवार केला. तेव्हा मग तो लोक 10 रुपये देत नाही, तुला देत नसते, आणि तुला का देत नसते ते सांगतो. ज्या गोरगरीब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचाच रक्त पिळून तू पैसा कमवला म्हणून तू आता धाड पडली. एकंदरीतच जरांगे यांच्या मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीवरून सध्या राजकारण तापलंय. मनोज जरांगेंनी भव्य सभा घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण आता सभेच्या खर्चावरून सुरू झालेल्या चर्चेमुळे राजकीय रणकंदन रंगल्याचं बघायला मिळतंय. यात आता पुढे काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.